हाँ, तर लास्ट टाइम आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर बघितलेलं होतं. ओके, तर आज आपण मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइल्स, सर्क्युलर कॉइल आपल्याला बघायचं आहे. ओके, तर त्याचं डेरिवेशन मध्ये आपण जाणार नाही, फॉर्म्युला फक्त आपण पाठ करून ठेवूया. सपोज देर इज अ सर्क्युलर कॉइल और देर इज अ सिंगल सर्क्युलर लूप ऑफ रेडियस कॅपिटल आर और रेडियस क्या स्मॉलर, स्मॉलर रेडियस का सर्क्युलर लूप है एंड इट इज करंट कैरिंग कंडक्टर है. करंट कैरिंग म्हणजे काय होतोय, त्याच्यामधून करंट फ्लो होतोय. आता मी तुम्हाला सांगितलं, एखादा क्लोज्ड लूप असेल आणि क्लॉकवाइज करंट असेल तर नेहमी काय करायचं, इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करायचं. क्लॉकवाइज लूप म्हणजे त्या लूपच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे, इनवर्ड, लक्षात घ्या. आणि अँटी क्लॉकवाइज करंट म्हणजे लूपच्या आतमध्ये काय असणार आहे, आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड. क्लॉकवाइज इनवर्ड, अँटी क्लॉकवाइज आउटवर्ड, हे लक्षात ठेवायचं. करंट इज आय. तर मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटरचा फॉर्म्युला येतो इथं, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटर. मॅग्नेटिक इंडक्शन ऍट सेंटर ऑफ करंट कॅरिंग, करंट कॅरिंग लूप चा फॉर्म्युला आहे बी इज इक्वल टू म्यू नॉट इन टू आय डिवायडेड बाय 2 R. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा आहे. याचं डेरिवेशन कसं आलं ते तुम्हाला नंतर कधीतरी मी सांगेन. तर या लूप मधून आय करंट पास होत असेल आणि त्याची रेडियस जर आर असेल तर मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटरचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 R. लक्षात येत आहे. काल आपण काय फॉर्म्युला बघितलेला होता, एक स्ट्रेट कंडक्टर असेल, इनफायनाईट लेंथचा स्ट्रेट कंडक्टर असेल तर आर डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड किती होतं, बी इज इक्वल टू म्यू नॉट इन टू आय डिवायडेड बाय 2 π R. म्हणजे दोन्ही मध्ये डिफरन्स बघा, पायचा फक्त डिफरन्स आहे. स्ट्रेट कंडक्टर असेल तर आर डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड काय येणार, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 π R. आणि सर्क्युलर लूप असेल तर म्यू नॉट आय बाय 2 R. ओके, हे फॉर्म्युले अगोदर दोन पाठ करा, हे महत्वाचे आहे. स्ट्रेट कंडक्टर असेल तर म्यू नॉट आय बाय 2 π R आणि सर्क्युलर लूप असेल तर म्यू नॉट आय बाय 2 R. सो दिस इज फॉर सिंगल टर्न, हे एका टर्न साठी असं होतंय. आणि ते सपोज तिथे एन टर्न्स असतील तर काय येणार आहे, म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2 R. ओके, म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2 R. हेअर एन म्हणजे काय असेल, नंबर ऑफ टर्न्स जर असतील तर, म्हणजे त्या लूपला काय असतील, नंबर ऑफ टर्न्स असतील तर हा फॉर्म्युला युज करायचा आहे, म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2 R. ओके, आता याचे डिफरंट केसेस आपल्याला बघायचे, डिफरंट केसेस. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे याचे डायरेक्शन तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन कसे आहे, क्लॉकवाईज करंट जर दिसत असेल तर इनवर्ड आणि अँटी क्लॉकवाईज करंट दिसत असेल तर आउटवर्ड येणार आहे. ठीक आहे, डीसी पांडे मध्ये एक मिस्टेक केलेली आहे आणि ती मिस्टेक मी आता बघत होतो. ती मिस्टेक म्हणजे काय, त्यांनी म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 π R असा फॉर्म्युला दिलाय बुकमध्ये. ओके, सो दॅट इज इनकरेक्ट फॉर्म्युला. तर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सेंटर ऑफ करंट कॅरिंग लूपचा फॉर्म्युला येणार आहे म्यू नॉट इन टू आय डिवायडेड बाय 2 R फॉर सिंगल टर्न, आणि असे एन टर्न्स असतील तर म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय 2 R, या पद्धतीने फॉर्म्युला येणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट याचे डिफरंट कॉन्फिग्रेशन्स आणि डिफरंट केसेस आपण जे आहेत ते थोड्याशा बघूया.
तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला अगोदर पाठ करा. सपोज कंप्लीट कॉइल असण्याऐवजी फक्त का आहे, देर इज अ आर्क, फक्त तिथं का आहे एक आर्क आहे सपोज, असा त्याचा अँगल किती आहे, अँगल इज थीटा, रेडियस वन्स अगेन इट इज स्मॉल आर, एक आर्क आहे आर रेडियसचा आणि त्याच्यामधून करंट पास होतोय आय, तर वन्स अगेन सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होणार आहे, ओके, आणि ते कुठल्या डायरेक्शन असणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे हा लूप मी जर कम्प्लीट केला तर मला क्लॉक वाईज करंट दिसेल आणि त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काय येणार आहे, सर्कल क्रॉस म्हणजे इनवर्ड येणार आहे, म्हणजे या स्क्रीनच्या प्लेनला परपेंडिक्युलर येणार आहे इनवर्ड. आणि त्याचबरोबर आता एका संपूर्ण लूप मुळे किती असतं, म्यू नॉट इन टू आय बाय टू आर असतं, ओके. तर संपूर्ण लूप म्हणजे टू पाय रेडियनला, टू पाय रेडियनला किती होणार ते म्यू नॉट इन टू आय डिवायडेड बाय टू आर असतं. तर आता संपूर्ण लूप तर नाहीये, तर त्याच्यामधला थीटा अँगल आहे, थीटा अँगलला किती हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, ओके. तर थीटा अँगलला प्रोड्यूस होणारा मॅग्नेटिक फील्ड इथं बी जे येणार आहे, दॅट इज काय असणार आहे, थीटा डिवायडेड बाय टू पाय इंटू म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय टू आर. लक्षात येते का, संपूर्ण लूप ऐवजी थीटा अँगलचा आर्क असेल त्याच्यामधला, संपूर्ण सर्कल ऐवजी थीटा अँगलचा आर्क असेल, तर मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला काय येणार आहे, थीटा बाय टू पाय म्यू नॉट आय डिवायडेड बाय टू आर येणार आहे, ओके. मग आता हे जर सेमी सर्कल असेल, सेमी सर्क्युलर लूप असेल, सेमी सर्कल असेल तर काय होणार आहे, संपूर्ण लूप मुळे म्यू नॉट आय बाय टू आर, सेमी सर्कल म्हणजे इथं पाय रेडियन येणार ना, पाय बाय टू पाय म्हणजे हाफ होणार, पाय बाय टू पाय म्हणजे पाय पाय गेट कॅन्सल, वन बाय टू येणार, म्हणजे म्यू नॉट आय डिवायडेड बाय फोर आर. म्हणजे सेमी सर्कल जर असेल तर फॉर सेमी सर्कल थीटा इज इक्वल टू पाय रेडियन अँड देअर फॉर मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटर ऑफ दॅट सेमी सर्क्युलर लूप विल बी म्यू नॉट इन टू आय डिवायडेड बाय फोर आर होणार, ओके. याच्यामध्ये कुणाला डाऊट आहे का, आता एक इथं मी एक अरेंजमेंट काढतोय लक्षात घ्या, यास मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस कॉम्बिनेशन कसं काढतोय लक्षात घ्या. इट इज अ स्ट्रेट कंडक्टर, then there is a semicircle and once again there is a straight infinite conductor. हा देखील इनफायनाईट आहे आणि हा देखील इनफायनाईट आहे. तर हा जो पॉइंट सेंटर जो आहे या सेमी सर्कलचा, इथं मॅग्नेटिक फील्ड किती असेल आणि कुठल्या डायरेक्शन असेल, करंट इज फ्लोईंग लाईक दिस. तर बघा इथं एकूण तीन इलेमेंट आहेत, फर्स्ट इलेमेंट, सेकंड इलेमेंट, थर्ड इलेमेंट. सो या पॉइंटला टोटल मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, फर्स्ट मुळे क्रिएट होणार, सेकंड मुळे क्रिएट होणार, थर्ड मुळे क्रिएट होणार. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू, मला सांगा हा जो स्ट्रेट कंडक्टर आहे, स्ट्रेट कंडक्टर मुळे या पी पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन किती क्रिएट होणार, जरा बोला सांगा. सर लाईन वर आहे ते झिरो, एक्झॅक्टली लाईन वर, हा ही महत्वाची गोष्ट आहे, ते लाईनच्या बाहेर पाहिजे, त्या लाईन वरच तो पॉइंट असेल तर मॅग्नेटिक इंडक्शन क्रिएट होणार नाही. म्हणजे पहिल्यामुळं झालं झिरो, आता सांगा सेकंड मुळे, सेकंड पार्ट मुळे म्यू डिवायडेड बाय फोर पाय, म्यू नॉट आय डिवायडेड बाय फोर पाय. आणि डायरेक्शन सांगायचं, डायरेक्शन पण लिहितो मी, सर्कल डॉट लिहू का क्रॉस लिहू, क्रॉस क्रॉस. आणि प्लस थर्ड मुळे तयार होणार, तिथं पण झिरो, झिरो, कारण त्या कंडक्टरच्या लाईन वर, म्हणजे तो जो स्ट्रेट कंडक्टर जो आहे त्याच्या लाईन वर पॉइंट आला तर मॅग्नेटिक इंडक्शन झिरो येते, लक्षात ठेवा. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड बी पॉइंटला येणार आहे म्यू नॉट आय डिवायडेड बाय फोर पाय आर इनवर्ड,
दॅट इज द आन्सर. ठीक आहे, सपोज ही एक अरेंजमेंट झाली. आता दुसरी एक अरेंजमेंट करतो, याचा आन्सर सांगता येते का बघा. याच्यासाठी प्रिव्हियस झालेले फॉर्म्युले पाठ पाहिजेत. So this is element number 1, this is element number 2, this is element number 3. Okay, the total magnetic field je ahe it is due to element 1, element 2 plus element 3. Ata 1 mule kiti create honar ith semicircle itun barobar start hote ani he don kand 1 ani 3 je ahe infinite length che ahe very long. फर्स्ट मुळे किती क्रिएट होईल कोण सांगेल? फर्स्ट कंडक्टर मुळे हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की रे, मी सांगितलं की इनफायनाईट कंडक्टर असेल आणि त्याच्या एंड पॉइंट जवळ आर डिस्टन्सला, कारण बघा आता इनफायनाईट कंडक्टरच्या एंड पॉइंट पासून आर डिस्टन्सलाच तो पॉइंट येणार ना, तर तिथे मॅग्नेटिक इंडक्शन असतं म्यू नॉट आय बाय 4πr. हे लक्षात पाहिजे. इनफायनाईट कंडक्टरच्या मध्ये कुठेतरी जर पॉइंट असेल तर म्यू नॉट आय बाय 2πr असतं, तर त्याच्याऐवजी एंड पॉइंटला असेल तर 4πr. हे अगोदर लक्षात ठेवा, आता तरी विसरू नका. म्हणजे 1 च्या तो एंड पॉइंटला आहे ना, एंड म्हणजे त्या लाईनवर नाहीये, लाईनच्या बाहेर आहे परंतु एंडच्या एंडलाच आहे, एक्झॅक्टली एंड पॉइंटलाच आहे. तर ते येणार आहे म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4πr. आता ते इनवर्ड येणार का आउटवर्ड येणार, पहिली गोष्ट. वन मुळे प्रोड्यूस होणार मॅग्नेटिक फील्ड. राईट हँड थंब रूल वापरायचा आउटवर्ड येणार, हा राईट हँड आहे. ओके, आउट आउटवर्ड इनवर्ड येणार सर. इनवर्ड दिसतंय ना, इनवर्ड तिकडे जातोय. तर ते मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते वरच्या बाजूला आउटवर्ड आणि खालच्या बाजूला इनवर्ड. तुमचा राईट हँड थंब रूल वापरा की थंब जो आहे राईट हँडचा थंब ते करंटच्या डायरेक्शन धरा. ओके, म्हणजे थंब या डायरेक्शन असा धरला तुम्ही. ओके, तर फिंगर्स जे आहे ते तुम्हाला असे गुंडाळावे लागणार आहे. गुंडाळून बघा, लक्षात येईल ही करंटची डायरेक्शन. हा तुमचा राईट हँड आहे. ओके, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते असं फिरणार आहे, कारण स्ट्रेट कंडक्टर होती मॅग्नेटिक फील्ड गोल असतं, माहित आहे ना, गोल असतं. गोल असतं म्हणजे वरच्या बाजूने बाहेर येणार आणि खालच्या बाजूने आत जाणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, इथे येणार आहे, क्रॉस क्रॉस हे डायरेक्शन डिफाईन करायला, त्याच्यामुळे ओके मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला व्यवस्थित डिसाइड करता आला पाहिजे डायरेक्शन. त्याच्यासाठी राईट हँड थंब रूल जो आहे तो व्यवस्थित वापरता आला पाहिजे. थंब बरोबर काय करायचा, करंटच्या डायरेक्शनात राहायचं आणि फिंगर कसे गुंडाळतात बघायचे. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्ट्रेट कंडक्टरच्या एका साईडला इनवर्ड आला तर दुसऱ्या साईडला आउटवर्ड येते. ओके, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कुठल्या पॉईंटचा काढायचा आहे, या सेंटर पॉईंटचं, सी पॉईंटचं, हा जो पॉईंट पी पी जो आहे सेंटरला तिथलं काढायचं आहे. मग या कंडक्टरच्या वरच्या बाजूला काय होणार आहे,
आउटवर्ड येणार आणि खालच्या बाजूला इनवर्ड म्हणजे पी पॉइंटला इनवर्ड झाला म्हणून सर्कल क्रॉस केलाय. इथं काय डाऊट आहे का जरा बघा. ओके काय डाऊट आहे का. आता कंडक्टर टू मुळे सांगा रे. कंडक्टर टू मुळे कंडक्टर टू म्हणजे सेमी सर्कल आहे रे आणि सेमी सर्कल मुळे किती असतं म्यू नॉट इंटू आय डिवाइडेड बाय 2R असत. फॉर्म्युले पाठ करा की आता काय माहिती नसलं तरी फॉर्म्युले पाठ होऊ शकतो. 4R 2R ना 4R 4R फोर आर येणार. सर्कल क्रॉस येणार का सर्कल डॉट येणार. सर्कल क्रॉस सर्कल क्रॉसच येणार. क्लॉकवाईज सर्क्युलर लूप बघ तिथं क्लॉकवाईज करंट दिसला की इनवर्ड लक्षात ठेव. सर्कलला लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि कंडक्टर थ्री मुळ आता कंडक्टर थ्री देखील इनफायनाईट आहे आणि त्याच्या एंड जवळच तो पॉइंट पी दिसा लागला आहे म्हणजे तिथं फॉर्म्युला येणार आहे म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4πr. लक्ष देत आहे. आणि डायरेक्शन मला सांगा सर्कल डॉट की सर्कल क्रॉस. सर्कल क्रॉस सांगा लवकर. सर्कल क्रॉस सर्कल क्रॉसच येणार कारण राईट हँड थंब रूल वापरून बघा म्हणजे इकडे तुमचा थंब येणार असा आणि फिंगर जे आहे ते आतल्या बाजूला असे गुंडाळलेले असणार आहे तुमचे जे मॅग्नेटिक फील्ड असं गोल फिरणार आहे त्याच्यावरती म्हणजे इथून बाहेर येणार सर्कल डॉट आणि इकडे सर्कल क्रॉस आतमध्ये जाणार आहे. ठीक आहे म्हणजे पी पॉइंट जवळ सर्कल क्रॉस येणार. मग आता मॅग्नेटिक इंडक्शन व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे डायरेक्शन कन्सिडर करून सम करावे लागते. आता तिन्ही डायरेक्शन सेमच आहेत आणि त्याच्यामुळे डायरेक्ट ऍडिशन होणार. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड इथं बी किती येणार बघा. फायनल आन्सर येणार आहे म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4R कॉमन काढूया. ब्रॅकेट मध्ये काय राहणार 1/π + 1 + 1/π म्हणजे 2/π + 1 येणार. म्हणजे दिस इज द आन्सर किंवा पाय दॅट इज π + 2/π ब्रॅकेट मधली व्हॅल्यू. हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. याच्या बाकीच्या केसेस आपण भरपूर अजून अशा बघणार आहे. एक एक प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ओके हे खूप इम्पॉर्टंट केसेस आहेत लक्षात घ्या. इथं कुणाला डाऊट आहे का सर. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये जे न्यू नॉट अपॉन 4πr आहे तिथं फक्त 4R पाहिजे का सर. ते 4R हा 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 तिथं मिस्टेक झाली. हा म्हणून लक्ष पाहिजे आणि बोलत चला लिहिताना एखाद्या वेळी मिस्टेक होऊ शकते. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये इथं सर्कलला पाय नसतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. डिनॉमिनेटरला 4R करेक्ट 4R फक्त इथे येणार. म्हणून शांत बसू नका जरा बोला इंटरॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल इज लाईक दिस. दिस इज अ सेमी सर्कल. हिअर देर इज अ स्ट्रेट लाईन अँड हिअर ऑल्सो देर इज अ स्ट्रेट लाईन. सेमी सर्कल आणि सेमी सर्कलचा सेंटर इथं आहे बरोबर. रेडियस इज आर. कंडक्टर वन कंडक्टर टू कंडक्टर थ्री मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर फाइंड आउट करायचंय. सांगा वन मुळे क्रिएट होणार फास्ट. म्यू नॉट आय अपॉन 4R नॉट आय अपॉन 4π फोर
काय आर का पाय आर आर स्ट्रेट कंडक्टर म्हटलं की पाय यायला पाहिजे डिनॉमिनेटरला आणि सर्कल म्हटलं की पाय आलं नसलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं स्ट्रेट कंडक्टरला पाय डिनॉमिनेटरला आलंच पाहिजे आणि कर्वला आलं नसलं पाहिजे आता सर्कल क्रॉस की सर्कल डॉट राईट हँड थंब रूल वापरून सर्कल क्रॉस सर्कल क्रॉस हा कारण थंब हा असा आहे ना आणि फिंगर राईट हँडचे तुमचे असे गुंडाळले असणार आहे तिथे लाईक दिस म्हणजे असं मॅग्नेटिक फील्ड गोल फिरणार वरून बाहेर येणार आहे आणि लोअर साइड ना ते इनवर्ड डायरेक्शन असणार आहे सर्कल क्रॉस प्लस सेमी सर्कल मुळे क्रिएट होणार म्यू नॉट आय डिवाइडेड बाय 4R बरोबर 4R 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 हा डायरेक्शन इनवर्ड सर्कल क्रॉस इनवर्ड थ्री मुळे क्रिएट होणार युनिट पाय अपॉन 4π फोर पाय आर डायरेक्शन सर्कल डॉट सर्कल डॉट बरोबर आहे का हे बघा इथं देखील हीच डायग्राम मला इथं घ्यावी लागणार लक्षात येते सर्कल क्रॉस येणार सर असं फिरणार आहे मॅग्नेटिक फील्ड बिकॉज थंब इज इन दिस डायरेक्शन दिस इज युअर राईट हँड ओके सो वरच्या बाजूने बाहेर येणार खालच्या बाजूने आत जाणार आहे वरच्या बाजूने बाहेर म्हणजे सी पॉइंट कुठे आहे वर आहे ना सर्कल डॉट इज द आन्सर ठीक आहे आता बघा म्यू नॉट आय बाय 4π आर हे सर्कल क्रॉस आहे आणि म्यू नॉट आय बाय 4π आर सर्कल डॉट आहे त्याच्यामुळे हे दोघे एकमेकाला कॅन्सल आउट करणार आहे सो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड येणार आहे त्या ठिकाणी आन्सर इज mu not I divided by 4R. This is the answer. Okay. Yashantar, next case. He khub important in his special case. There is a circle like this. And current enters from here. I. This is point A. And this is diameter cha opposite point ahe B. And itun current kay hote bahar padte. Tar ata ya loop cha center la magnetic field kiti asel asa question hai. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द लूप जरा विचार करा इकडून करंट येतोय इथून पुढे जातोय म्हणजे करंट काय होणार आहे काही करंट या पाथनं जाणार काही करंट या पाथनं जाणार पुढे असा सो व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर सर झिरो झिरो येणार आहे कारण बघा हा पार्ट नंबर 1 आहे आणि हा पार्ट नंबर 2 आहे पार्ट नंबर 1 म्हणजे सेमी सर्कल झालं ना ओके सो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इज 1 नंबर मुळे किती क्रिएट होणार म्यू नॉट आता आय करंट टोटल येतोय म्हणजे आय बाय 2 इकडे जाणार आणि आय बाय 2 इकडे जाणार लक्षात येते ना करंट बघा टोटल करंट आय जो आहे त्याला दोन पाथ मिळाले म्हणजे आय बाय 2 लेफ्ट हँड साईडनं जाणार आय बाय 2 राईट हँड साईडनं जाणार ठीक आहे सो म्यू नॉट आय बाय 2 डिवायडेड बाय 4R
आणि सर्कल डॉट येणार का सर्कल क्रॉस येणार? हा अँटी क्लॉकवाईज दिसा लागलाय ना. अँटी क्लॉकवाईज म्हटलं की सर्कल डॉट हे लक्षात ठेवायचं. प्लस म्यू नॉट, आता पार्ट टू मुळे म्यू नॉट आय बाय टू रेडियस तेवढीच आहे आणि सर्कल काय येणार हा क्लॉकवाईज दिसा लागलाय. सर्कल क्रॉस दोघांची ऍडिशन केली तर आन्सर इज झिरो. मग याचा आन्सर सांगा. सो आय करंट एंटर्स ऍट दिस पॉइंट, या रिंग मधून फिरणार आहे आणि इथून बाहेर पडणार आहे आय करंट, अँड दिस अँगल इज थीटा. दिस अँगल इज थीटा, ठीक आहे. हा अँगल थीटा आहे. आता व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर असा क्वेश्चन आहे. जरा ट्राय करा तुम्ही. सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येणार? फॉर एक्झाम्पल सर्टन अँगल आपण इथे घेऊया, ठीक आहे. किंवा अँगल कुठलाही असेल तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. आता इकडून आलेला करंट जो आहे तो काही पार्ट जो आहे तो इकडून जाणार आहे, दॅट इज आय वन करंट. आणि काही पार्ट जो जाणार आहे तो इकडून जाणार आहे, दॅट इज आय टू करंट. आता करंट कशावर डिपेंड असतो? रेझिस्टन्सवर डिपेंड असतो. आता बघा, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतं. आता लेंथ कशावर डिपेंड असणार? अँगल थीटावर. कारण थीटा जेवढा अँगल जास्त तेवढी ही लेंथ काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? अँगल थीटा येणार. ओके, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँगल थीटा. म्हणजेच करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स असतं, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू थीटा. म्हणजे पहिली गोष्ट, आय वन इज इक्वल टू काय येणार आहे? सम कॉन्स्टंट सी बाय थीटा येणार आहे. आणि आय टू करंट म्हणजे काय येणार आहे? सम कॉन्स्टंट सी डिवायडेड बाय पाय मायनस थीटा, सॉरी टू पाय मायनस थीटा. कारण आय टू हा करंट जो आहे तो किती अँगलचा असणार आहे? किती अँगलच्या लेंथमुळे असणार आहे? 360 मायनस थीटा किंवा 2 पाय मायनस थीटा असणार आहे. लक्षात येत आहे? आय टू करंट म्हणजे करंट पण इथं बघितला पाहिजे. कारण करंट काय होणार नाही, लेफ्ट हँड साईडला जेवढा आहे तेवढा राईट हँड साईडला पास होणार नाही, कमी जास्त करंट पास होणार आहे, ठीक आहे. आता दिस इज पार्ट नंबर वन, दिस इज पार्ट नंबर टू. पार्ट नंबर वन मुळे मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट होणार सांगा?
ओके आता आपण बघितलंय की एका पर्टिक्युलर थीटा अँगलच्या आर्क मुळे मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट होतं, थीटा बाय 2π इंटू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2R. कारण म्यू नॉट आय बाय 2R म्हणजे कम्प्लीट सर्कल मुळे. आता कम्प्लीट सर्कल नसेल त्याच्यामधला थीटा अँगलचा आर्कच जर असेल तर थीटा बाय 2π म्यू नॉट आय बाय 2R येणार. आणि हे कसं असणार आहे, वन कंडक्टर अँटी क्लॉकवाईज करंट आहे म्हणजे सर्कल डॉट येणार आहे. प्लस आता दुसरा जो कंडक्टर आहे कंडक्टर नंबर टू आर्क नंबर टू त्याचा अँगल किती आहे, 2π मायनस थीटा डिवायडेड बाय 2π इंटू म्यू नॉट आय बाय इथं आय वन आणि इथं आय टू लिहायला पाहिजे, आय टू बाय 2R. आणि तो क्लॉक वाईज दिसा लागलाय म्हणजे सर्कल क्रॉस. ओके सो देअर फोर आय वन आय टू च्या पण व्हॅल्यू ठेवतो, थीटा बाय 2π म्यू नॉट आय वन म्हणजे काय येणार आहे सी बाय थीटा डिवायडेड बाय 2R प्लस 2π मायनस थीटा आणि हे आहे सर्कल डॉट. ओके डिवायडेड बाय 2π म्यू नॉट आय टू म्हणजे काय आहे दॅट इज सी डिवायडेड बाय 2π मायनस थीटा डिवायडेड बाय 2R हे आहे सर्कल क्रॉस. आता थीटा बाय थीटा 2π मायनस थीटा आणि 2π मायनस थीटा कॅन्सल होणार आणि पहिली जेवढी टर्म आहे ओके पहिली जेवढी टर्म आहे तेवढीच दुसरी टर्म येणार आहे. ओके आणि त्याच्यामुळे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड झिरो येणार. लक्ष देत आहे म्हणजे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की अशा प्रकारे रिंग असेल आणि रिंगच्या एका पॉइंटला करंट दिलेला असेल आणि दुसऱ्या कुठल्याही पॉइंट मधून करंट पास होत असेल तर छोट्या पार्टमुळे जेवढं मॅग्नेटिक फील्ड इथं तयार होतं तेवढंच एक्झॅक्टली मोठ्या पार्टमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि दोन्ही मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन कसे आहे अपोजिट असते. आणि त्याच्यामुळं हा अँगल कितीही असू दे 30 degree 60 degree 90 degree 180 degree तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड हे झिरोच क्रिएट होतं. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. डेरिवेशन लक्षात राहू दे अगर नाही राहू दे डेरिवेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी रिंग असेल आणि एका कुठल्याही पॉइंटला करंट दिला आणि दुसऱ्या पॉइंट पासून करंट बाहेर काढला तर त्या रिंगच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे नेहमी झिरो आणि झिरोच असणार आहे. ओके एनी डाऊट रिजॉईन करायचं आहे कारण सेशनचा टाइम एंड व्हायला लागलाय. ओके परत रिजॉईन करा.